दरवर्षीप्रमाणे राज्यात जसा यंदाही दुष्काळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे, तसाच आणखी एक मुद्दा पुन्हा तापू लागला आहे. मराठा समाजाला सगळे सोयरेसह ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा, आणि या मागणीसाठी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषणाला बसलेले आहेत. 8 जून पासून जरांगेंनी सुरू केलेल्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे. त्यांचं ब्लड प्रेशर कमी झालं असून शुगर लेवलही घसरली आहे. सरकारकडून विषय तडीस नेण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर उपचारास नकार देणाऱ्या जरांगेंनी सलाईन लावून घेतली आहे, पण विषय निकाली न निघाल्यास सलाईन काढण्याचाही इशारा देण्यास ते विसरले नाहीत. दरम्यान आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत ओमराजे निंबाळकर यांनी भेट घेतली, तर परभणीचे नवनियुक्त खासदार संजय जाधवांनीही जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. उपोषण सुरू झाल्यापासून अनेक नेते खासदार जरांगेंच्या भेटीला आले आहेत. आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनीही जरांगेंना त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याची विनंती केली आहे. तसंच मराठा आरक्षणासाठी सर्व खासदारांनी एकत्र यावं असंही आवाहन त्यांनी केलं. या बातमीसोबत झिरो आवर मध्ये आज इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी 7:56 मिनिटांनी पुन्हा भेटूयात. पाहत रहा एबीपी माझा.